वेलकम कमबॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या विडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा मराठी विषयाचे एकूण वीस प्रश्न पाहणार आहोत भाषा एक व भाषा दोन पेपर एक व पेपर दोनसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे मित्रांनो विविध पुस्तकांचा वापर येथे केला जात आहे आणि एम पी एस सी आणि आय एसच्या परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहे वारंवार तशाच प्रकारचे प्रश्न आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रश्न करत आहोत आणि दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत टी ए टीच्या मराठी भाषा एक आणि भाषा दोनमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे तशाच प्रकारचे प्रश्न आम्ही पी डी एफच्या स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा येथे प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो हिंदीची प्लेलिस्ट जी आहे ती आमच्या प्लेस्टोर प्लेलिस्ट आम्ही हिंदीची तयार केलेली आहे तुम्ही आमच्या यूट्यूब मध्ये विजिट करून ते लिस्ट पाहू शकतात पाहूया प्रश्न क्रमांक एक प्रश्न मित्रांनो अशा प्रकारे इथे दिलेला आहे की पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा हे बघा मित्रांनो अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे आणि दर्शक सर्वनाम आपल्याला इथे ओळखायचा आहे पूर्वीच्या परीक्षेत सुद्धा दोन तीन वेळा दर्शक सर्वनाम सर्वनामाबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहे पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे मी तुम्ही स्वतः हा तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे कारण हा जे असणार आहे ते दर्शक सर्वनाम असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा हे बघा मित्रांनो चार शब्द आपल्याला येथे दिलेले आहे आणि आपल्याला विशेषण नसलेला शब्द येथे ओळखायचा आहे चार पर्याय आपल्या समोर असे दिलेले आहे दुखरा किरकिरी आवाका किंवा आजारी तर हे बघा मित्रांनो दुखरा जे असणार आहे ते विशेषण असणार आहे किरकिरी सुद्धा विशेषण असणार आहे किरकिरी आणि आजारी सुद्धा विशेषण असणार आहे परंतु मित्रांनो आवाका हे जे आहे ते विशेषण नसणार आहे येथे काय दिलेलं आहे की विशेषण नसलेला शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन असेल आपला बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन येथे विचारलेला आहे की गटात न बसणारा नाव ओळखा हे बघा मित्रांनो येथे चार पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे आणि गटात न बसणारा नाव आपल्याला येथे ओळखायचं आहे चिनी माती इजिप्तयान अमेरिका ग्रीकांजली तर हे बघा मित्रांनो गटात न बसणारा शब्द जे असणार आहे ते असणार आहे अमेरिका ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा हे बघा मित्रांनो हिंदीमध्ये आपण याला शुद्ध शब्द असे म्हणतो येथे आपल्याला दिलेला आहे लेखन नियमानुसार शब्द अचूक शब्द ओळखा चार शब्द आपल्याला इथे दिलेले आहे तृणानुबंध अशा प्रकारे आणि आपल्याला इथे योग्य शब्दाची निवड करायची आहे हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपल्या इथे शुद्ध शब्द असणार आहे म्हणजे लेखन नियमानुसार अचूक शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच येथे विचारले आहे की पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा हे बघा मित्रांनो चार वाक्य आपल्याला येथे दिलेले आहे आणि आपल्याला विद्यार्थी वाक्य येथे ओळखायचं आहे मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन काल आला होता काल आला होता ना तुम्ही ऑप्शन क्रमांक तीन उठ लवकर तयार हो ऑप्शन क्रमांक चार काय कमालीचे आडे ओढडे घेतात लोक तर बघा मित्रांनो येथे जे आपला बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक एक मनपूर्वक दिलेल्या निमंत्राला मान द्यावा म्हणजेच विद्यार्थी वाक्य असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे क्रमां प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा अशा प्रकारे येथे विचारलेला आहे मित्रांनो अव्यभाव समासाचे उदाहरण ओळखा हे बघा अव्यभाव समास म्हणजेच उपसर्ग हे तुम्ही लक्षात ठेवा कारण बहुतेकदा जे शब्द अव्यभाव समासात तयार झालेले असतात ते उपसर शब्द उपसर्गाने तयार झालेले शब्द असतात येथे चार पर्याय ये आपल्याला इथे दिलेले आहे आणि गैरशिस्त ऑप्शन क्रमांक एक हे जे असणार आहे आपला योग्य उत्तर इथे असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाच्या वाक्प्रचार ओळखा हे बघा मित्रांनो हळद लागणे याचा अर्थ आपल्याला इथे सांगायचा आहे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे दोनाचे चार हात होणे बोभाटा होणे मनात मांडे खाणे किंवा हायसे वाटणे तर हे बघा मित्रांनो हळद लागणे म्हणजेच दोन दोनाचे चार हात होणे ऑप्शन क्रमांक एक जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा हे बघा मित्रांनो येथे आपल्याला मराठी उपसर्ग ओळखायचा आहे चार श चार शब्द आपल्याला येथे दिलेले आहे गैर प्रो पड आणि अप या चार शब्दापैकी आपल्याला मराठी उपसर्ग येथे शोधायचा आहे तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पड पड जे असणार आहे ते मराठी उपसर्ग असणार आहे वीस क्वेश्चन आपण पाहणार आहे मित्रांनो वीस पैकी तुम्हाला किती गुण मिळाले कॉमेंट करून आम्हाला शेवटी तुम्ही नक्की सांगा यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे की कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात चार ऑप्शन आपल्या समोर येथे दिलेले आहे प्रथमा द्वितीया पंचमी किंवा संबोधन तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जे असेल ते आपल्याला इथे बरोबर उत्तर असणार आहे कारण प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक दहा तृतीय पुरुष एकवचनी नपुसक लिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता बघा मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचून घ्या की तृतीय पुरुषी एक वचनी लिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता चार पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी किंवा कर्मणी तर बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे भावे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन जे असेल ते आपला येथे राईट आन्सर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे ते तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओज अपलोड केले जातील जे क्वेश्चन अपलोड केले जाते मित्रांनो ते प्रत्येक क्वेश्चन जे असणार आहे ते इतर स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न असणार आहे कारण टी टीच्या परीक्षेत अशाच प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा प्र प्रश्न क्रमांक अकरा केवळ प्रयोगी अव्यय ओळखा हे बघा मित्रांनो आपल्याला इथे केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे चार पर्याय दिलेला आहे म्हणजे वाहवा किंवा आणि तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन वाहवा याचा जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा हे बघा मित्रांनो आपल्याला येथे फारसी प्रत्यय ओळखायचा आहे चार शब्द आपल्यासमोर इथे दिलेले आहे आणि फारसी प्रत्यय कोण होता दार बद की अव तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे दार प्रकारे दिलदार खरीदार हे सगळे जे आहेत असणार आहे ते फारसी शब्द असणार आहे ओके रुबाबदार यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या आणि प्रश्न समजा सर्वप्रथम कि विरुद्ध विरुद्धार्था विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती हे बघा मित्रांनो सुपुत्र कुपुत्र कृतज्ञ कृतज्ञ कु द्वेष मत्सर किंवा खालीवर तर अचूक नसलेली जोडी जी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो द्वेष मत्सर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपला येथे राईट आन्सर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा अशा प्रकारे येथे दिलेला आहे की हा क्वेश्चन आम्ही कॉम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा टाकलेला होता मित्रांनो तिथे जवळपास सत्तावीसशे लोकांनी याचे उत्तर दिलेले आहे आणि नाइंटी पर्सेंट उत्तर तिथे सॉरी सेवन्टी नाईन पर्सेंट उत्तर तिथे बरोबर आलेलं आहे मित्रांनो येथे विचारलेलं आहे की मालिनी या वृत्तातील गण कोणते हे बघा चार ऑप्शन आपल्या समोर इथे दिलेले आहे मित्रांनो आणि मालिनी या वृत्तातील गण आपल्याला इथे ओळखायचं आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन वर खाली झालेलं आहे मित्रांनो परंतु योग्य उत्तर असणार आहे न न म पर्याय क्रमांक दोन कारण पर्याय क्रमांक दोन खाली झालेला आहे आणि पर्याय क्रमांक तीन वर गेलेला आहे मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा येथे विचारलेला आहे की दोन छोटी वाक्ये उभेयानवी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात हे बघा मित्रांनो मोस्ट आय एम पी हा प्रश्न असणार आहे पूर्वीच्या टी एटीच्या परीक्षेत सुद्धा हा प्रश्न दोन वेळा विचारला गेलेला आहे तर इथे विचारलेला आहे की दोन छोटी वाक्य उभे अन्वी अवयांनी जोडताना कोणत्या विराम चिन्हाचा वापर करतात चार पर्याय आपल्या समोर इथे आहे पूर्णविराम स्वल्प विराम अर्धविराम किंवा अपूर्ण विराम, विराम, विराम। तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वी अव्ययांना जोडली जातात त्या त्यावेळी विरामचिन्हाचा जे वापर होतो ते होतो अर्धविराम म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपला इथे राईट आन्सर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सोळा प्रश्न क्रमांक सोळा अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे पुरुष या नाटकाचे लेखक कोण चार पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो आणि प्रश्न विचारलेला आहे की पुरुष या नाटकाचे लेखक कोण प्रशांत दडवी अजित दळवी तुषार दडवी किंवा जयवंत जयवंत दडवी तर हे बघा मित्रांनो बरेचशा लोकांनी याचा जे आन्सर दिलेला आहे विद्यार्थ्यांनी ते दिलेलं आहे अजित दडवी परंतु अजित दडवी जे आहे ते योग्य उत्तर नसणार कारण पुरुष या नाटकाचे जे लेखक असणार आहे ते असणार आहे जयंत दडवी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा अशा प्रकारे येथे दिलेला आहे की उभयान्वी नसलेले अव्यय ओळखा हे बघा मित्रांनो चार अव्यय आपल्याला येथे दिलेले आहे तीन उभेयान्वी आहे अव्यय आहे आणि एक नाही ते ते कोणता हे आपल्याला इथे शोधायचं आहे किंवा वाहवा वा वो तर हे बघा मित्रांनो वाहवा हे जे असणार आहे ते उभययानवी अव्यय नसणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा भाववाचक नसलेले नाम हे बघा मित्रांनो आमची जी भाषा आहे ती हिंदी भाषा आहे आणि माझ्या मीडियमसुद्धा हिंदी मीडियम आहे खूप खूप प्रॅक्टिस करावी लागत आहे मराठी बोलण्यासाठी आणि मराठीचे क्वेश्चन आन्सर तुमच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही जे मराठीचे क्वेश्चन आन्सर आणत आम्हाला मित्रांनो खूप मेहनत यासाठी आम्हाला करावी लागत आहे मराठी सुद्धा आणि मराठीची क्लास घ्यायलासुद्धा कारण मित्रांनो आमची जी भाषा असणार आहे ती हिंदी अस हिंदी आहे फ लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड आमची मराठी भाषा आहे तर तशा प्रकारे आम्ही तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खूप खूप प्रॅक्टिस आम्ही स्वतः करत आहोत की तुमच्यासाठी आम्ही बेस्ट क्वेश्चन तुमच्यासमोर सादर कर कश सादर करावे म्हणून पाहूया पुढचा प्रश्न प्रुण। भावाचक नसलेले नाम हे बघा मित्रांनो भावाचक नसलेले नाम कोणते शौर्य कटुता गोडवा किंवा कार्य तर बघा मित्रांनो शौर्य जे असणार आहे ते भावाचक नाम असणार आहे कटुता जे असणार आहे ते सुद्धा भावाचक नाम असणार आहे आणि गोडवा सुद्धा भावाचक नाम असणार आहे पण परंतु कार्य जे आहे ते भावाचक नाम नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार जे असेल ते आपलं येथे बरोबर उत्तर असणार आहे सध्या मराठीची प्रॅक्टिस सुरू आहे मित्रांनो फक्त मराठी आणि मराठी दिवसभर मराठीची पुस्तके वाचली जातात परंतु मन जे प्रश्न आहे आए, ऐंशी शंभर शंभर प्रश्न शंभरच्या वर प्रश्न आम्ही रोज चेक करतात त्या शंभर प्रश्नांपैकी सिलेक्टेड ट्वेंटी क्वेश्चन आम्ही तुमच्यासाठी आणण्याचा डेली प्रयत्न करत आहोत एक दिवस आळखा होईना पाहूया प्रश्न क्रमांक एकोणावीस विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा हे बघा मित्रांनो येथे आपल्याला पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा आमचा फक्त फक्त एकाच उद्देश आहे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते नाईन्टी प्लस कसा करता येतो कारण हिंदीमध्ये आमची हिंदी जी जे प्लेलिस्ट आहे ते हिंदीची प्लेलिस्ट तुम्ही अवश्य पहा मित्रांनो कारण तिथे हिंदीचे जवळपास वीसपेक्षा जास्त व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहे आणि जर हिंदी हिंदीमध्ये तुम्ही ट्वेंटी प्लस केला जर तुमचा हिंदीविषयी असेल तर तर तुम्हाला दुसऱ्या विषय दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये मार्क्स कमी सुद्धा भेटले गुण कमी सुद्धा भेटले तर ॲडजस्ट होऊन जातो मित्रांनो हिंदीमध्ये तुम्ही ट्वेंटी प्लस करण्याचा पूर्णपूर्ण हिंदी आणि मराठी मराठीमध्ये जवळपास अठरा एकोणावीस मार्क्स मिळे मिळाले आणि हिंदीमध्ये ट्वेंटी मिळाले तर मराठी अठरा आणि हिंदी ट्वेंटी म्हणजे थर्टी एट होतात मित्रांनो म्हणजे येथे आपल्याला अडतीस मार्क्स भेटून जातात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा पद पदत्राने ओढीने ठेवावी या कामी देवाची कृपा व्हावी त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव तर बघा मित्रांनो ठेवावी व्हावी धरावी हे एक ट्रिक सुद्धा असते तर हे असणार आहे ते विद्यार्थी वाक्य असणार आहे परंतु माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव हा विद्यार्थी वाक्य नाही म्हणजे नसलेलं वाक्य ते आपल्याला ओळखायचं आहे बरोबर ऑप्शन क्रमांक चार जे असेल ते आपला इथे राईट आन्सर असणार आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा हे बघा मित्रांनो चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा इजिप्त यान श्यामिनी बॅरिस्टर किंवा गबाड तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गबाड आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉप ट्वेंटी क्वेश्चन आपण पुन्हा मराठी भाषा एक आणि भाषा दोन पेपर एक आणि पेपर दोनसाठी पाहिले मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल पर तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून विचारू शकतात फक्त आमचा एकच उद्देश आहे मित्रांनो हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला जवळपास अडतीस ते एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत नंबर मार्क्स किंवा गुण भेटायला हवे और इसको लेकर एक चीज मैं आपको बताऊंगा कि हमारा हिंदी की प्लेलिस्ट में हिंदी बोल रहा बोलू कि हमारी हिंदी की जो प्लेलिस्ट आहे हमारे यूट्यूब पर हमने अपलोड बच्चों से जाकर आप हमारी हिंदी की प्लेलिस्ट देख सकते पर आपको तमाम जो है हिंदी में पूछे गए प्रीवियस ईयर के क्वेश्चन वगैरह साथ ही साथ तमाम चीज़ें जो है देखने के लिए मिलेंगी अगर आपका हिंदी और मराठी है तो ऑफिशियल अख्तर रहमान सर आपके लिए सबसे बेस्ट चैनल है इस चैनल के माध्यम से या चैनल का माध्यम तुम्हें हिंदी यानी मराठी हिंदी आणि मराठी मिळून मित्रांनो चाळीस प्लस करू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा कारण आमच्या चॅनलमध्ये जे प्रश्न अपलोड केले जातात ते प्रत्येक प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत उपयुक्त आहे कारण मी मराठी बोलण्याची म्हणजे मराठी बोलण्याची किंवा मराठीची जी प्रॅक्टिस करत आहे ती फक्त तुमच्यासाठी मित्रांनो दिवसभर मी मराठीचा अभ्यास करत हो। आहोत आणि हिंदी आणि मराठी तो देखील दोस्तो जो भी है ना हम अगर आपको हिंदी मराठी में चाळीस प्लस करणे आहे चाळीस प्लस करणे दोस्तो तो हमारे चॅनल के साथ जुड़े रहिए डेफिनेटली अगले पच्चीस दिन मी आपली हिंदी मराठी